श्रीवर्धन तालुक्यातील जसलवी गावामध्ये झेंडा लावण्यावरून वाद, पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात। दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी रात्री जसवली गावामध्ये दोन गटात झेंडा लावण्यावरून वाद निर्माण झाला होता। याबाबत श्रीवर्धन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। दोन गटातील 12 जणांना ताब्यात घेतलं असून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। वाद मिटवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर या ठिकाणी करावा लागला। या वादाविषयी गावातील प्रतिष्ठित लोकांची बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून गावामध्ये फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत, तसेच पेट्रोलिंगही ठेवण्यात आलं आहे। सदर घटनेच्या माहितीसाठी कोकणचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले। प्रतिनिधी अमित घोडमोडेसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, श्रीवर्धन। श्रीवर्धन तालुक्यातल्या जसवलीमध्ये नेमकी काय घटना घडली आणि पोलिसांनी आता त्याच्यावरती काय कारवाई केली? काल जसवली गावामध्ये दोन गट जे आहेत तर ते झेंड्याच्या वादावरून एकत्रित आलेले होते। पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करून पांगवलं। त्यापैकी दोन्ही गटाचे मिळून 12 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि दोन गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत। गावामध्ये शांतता आहे, गावातील प्रतिष्ठित लोकांची बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्यांना शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोणकोणत्या व्हिजिट केली आणि आता पुढचे आदेश गावात काय लागतील? गावामध्ये सध्या फिक्स पॉईंट्स लावण्यात आलेले आहे, पेट्रोलिंग ठेवण्यात आलेलं आहे आणि गावामध्ये लोकांना शांततेचे जे आहेत आवाहन करण्यात आलेलं आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि जे प्रतिष्ठित लोक आहेत तर त्यांची पण बैठक घेतलेली आहे आणि त्यांनी जे शांतता राखण्याचं गावामध्ये पण त्यांच्याच वतीनं पण आवाहन करण्यात आलं। काल जसवली गावामध्ये दोन गट जे आहे तर ते झेंड्याच्या वादावरून एकत्रित आलेले होते। पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करून पांगवलं। त्यापैकी दोन्ही गटाचे मिळून 12 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि दोन गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत। गावामध्ये शांतता आहे, गावातील प्रतिष्ठित लोकांची बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्यांना शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे।